आय पी एल न खेळलेला प्लेअर ज्याला एक आय पी एल खेळायची एक्साइटमेंट होती, आणि आता अशा माइंडसेटमध्ये मी आहे की जिथे मला आय पी एलमध्ये एक्सेल करायचं, तर तो फरक खूप मोठा आहे. माहीबाई बोलले की आता जे सर्कमस्टान्सेस आहेत त्याच्यामध्ये तुला जास्तीत जास्त मॅचेस खेळायचे चान्सेस मिळणार आणि तू त्यासाठी रेडी राहा. आणि त्यांनी माझ्या खांद्यावर हात टाकून तो म्हणाला की तुझ्याकडे सगळं आहे, ते इंटरनॅशनल लेवलवर सबसीड करायला लागतं ॲज अ प्लेअर. रोहित शर्माचं विकेट अगेन्स्ट मुंबई इंडियन्स ॲट वानखेडे, माझी वाईफ आता तेव्हा फियॉन्से मॅच बघत होती, माझे बाबा मॅच बघत होते, अँड होम क्राऊडच्या समोर जेव्हा आपण खेळतो मी आय थिंक फिल्डिंग करत होतो तर सगळे मागणं तुषार ओरडत होते. मी एकंदरीत सी एस केला महाराष्ट्र युनायटेड म्हणलं तर ऑफिशियल लँग्वेज ड्रेसिंग रूम मधली तमिळ आहे का मराठी आहे? आय थिंक आता दोन्ही झाली आहे. कारण अजिंक्य, शिवम, प्रशांत, मी, मुकेश, ऋतू, पाच ते सहा प्लेअर आपले महाराष्ट्राचे. नमस्कार, पुन्हा एकदा स्पोर्ट्स कट्ट्यावर स्वागत. रणजी ट्रॉफी संपली आहे हे तुम्ही बघताय तोपर्यंत, आय पी एल सुरू हो झाली आहे आणि स्पोर्ट्स कट्ट्यावर आय पी एल उवाच्या मध्ये पुनरागमन करणारा पहिला खेळाडू तुषार देशपांडे, पुन्हा एकदा स्वागत आहे स्पोर्ट्स कट्ट्यावर तुझं. थँक्यू सो मच मला स्पोर्ट्स कट्ट्यावर तुम्ही बोलवल्याबद्दल. आणि ऍक्च्युली आपण आज कट्ट्यावर बसून जसे गप्पा मारतो तसंच आपण मारूया, एकदम जेन्युइन आणि कॅन्डिड. राईट. आणि तुषार, जसं तुमच्यातल्या बऱ्याच लोकांनी तुषारचा पहिला एपिसोड बघितला असेल, त्याच्या आय पी एल पदार्पणाच्या आधी 2020 साली त्यांनी गप्पा मारल्या होत्या. आज आपण आहोत 2024 आय पी एलच्या सुमारास. तुषार, चार वर्षात किती बदललं आहे रे आयुष्य तुषार देशपांडेचं? एकदमच बदललंय मी असं बोलेन, आणि तुम्ही माझी जर्नी फॉलो करत आहातच, फ्रॉम लोज टू हाईज अँड एव्हरीथिंग आपण ऑलवेज टचमध्ये आहे. पण तेव्हा एक आय पी एल न खेळलेला प्लेअर ज्याला एक आय पी एल खेळायची एक्साइटमेंट होती, आणि आता अशा माइंडसेटमध्ये मी आहे की जिथे मला आय पी एलमध्ये एक्सेल करायचं आहे, तर तो फरक खूप मोठा आहे. त्याला चार वर्षही गेली आणि फार त्याच्यामागे मेहनतही लागली मला करायला, आणि असं पुढे पण मी करत राहीन मेहनत. पण आयुष्याबद्दल बोलायला गेलं काय बदललं, म्हणजे मेनली तर फॅन फॉलोईंग, ते तर येतेच सी एस केसाठी मी खेळता. आणि एक अजून एक गोष्ट बदलली, लोकांचा दृष्टिकोन माझ्याकडे बघण्याचा, की हा प्रेशर गेम्समध्ये खूप चांगला करतो, हा अंडर प्रेशर मॅचेस आपल्याला जिंकवू शकतो. कारण आय पी एलमध्ये आपण बघतो तर तेच लोक नॉर्मली आपल्याकडनं एक्सपेक्ट करतात ॲज अ प्लेयर्स. सो तो एक दृष्टिकोन बदलला. घरीसुद्धा एक फॅन वाढला ना? घरीसुद्धा म्हणजे माझा सगळ्यात मोठी फॅन माझी बायको, ती पण आहेच म्हणजे क्रिकेटची फॅन, माझी फॅन. राईट. तुझ्या आपण आय पी एलबद्दल जास्त गप्पा मारायच्या आहेत, घरच्याबद्दल आपण नंतर गप्पा मारू. पण तुषार, आय पी एल आपण 2020 पासून सुरुवात करायची का 2023 का 24 पासून सुरुवात करायची? नाही, कुठूनही सुरुवात करा, दोन्ही तिन्ही गोष्टी माझ्यासाठी तेवढ्याच जवळीच्या आहेत. राईट. 20 आपण बघितलं, सुरुवात थोडी उशिरा झाली, सेकंड हाफ मध्ये चांगली झाली पण फिजल आउट झालं, थोडस अप अँड डाऊन झालं. पहिल्या वर्षी प्रत्येक खेळाडूचं होणं अपेक्षित होतं, 21 फॉर सम रिझन तुला चान्स नाही मिळाला, 22 सुरुवातीलाच चान्स मिळाला जे खूप महत्वाचं होतं, पण ड्यूमुळे म्हणा बाकी काही गोष्टी तू आम्हाला सांग कशामुळे, पण त्या या सगळ्या पार्श्वभूमीवर 23 जेव्हा सुरुवातीला परत तुला असं वाटत होतं की परत मेरा नंबर आहे का असं वाटणार आहे सुरुवात सीझनच्या सुरुवातीला, तर सीझनच्या सुरुवातीला तू काय विचार करत होतास, तुला काय सांगितलं गेलं होतं? टू बी रिअली ऑनेस्ट, म्हणजे मी सांगेन तर मला लास्ट सीझनच्या सुरुवातीला असं वाटलं नव्हतं की मी सगळ्या मॅचेस खेळेन आय पी एलच्या. सो माझं जेव्हा मी कॅम्पला गेलो तेव्हा माझं एकच उद्देश होतं की मी डोमेस्टिक सीझनमध्ये खूप चांगल्या फॉर्ममध्ये होतो, तर तो फॉर्म मी तिकडे कॅरी फॉरवर्ड करायचा प्रयत्न करेन, आणि जे पण मला अपॉर्च्युनिटीज मिळतील, नाहीही मिळतील किंवा मिळतील पण त्याच्यात मी माझं 100% देण्याचा प्रयत्न करीन. आणि माझ्या आय पी एल टीमला, जी सी एस के, जी माझ्या मनापासून खूप फेवरेट आहे आधीपासून, त्या जिंकवण्याचा प्रयत्न करेन. तर तिकडे जेव्हा मी कॅम्पमध्ये गेलो तर काही गोष्टी अशा घडल्या की काही प्लेयर्सना इंजुरी झाली, काही
अवेलेबल नव्हते किंवा फॉरेन इंडियन कॉम्बिनेशन तसं बसत नव्हतं, तर मला माहीबाई बोलले की आता जे सर्कमस्टान्सेस आहेत त्याच्यामध्ये असं तुला जास्तीत जास्त मॅचेस खेळायचे चान्सेस मिळणार आणि तू त्यासाठी रेडी राहा. आणि त्यांनी माझ्या खांद्यावर हात टाकून तो म्हणाला की तुझ्याकडे सगळं आहे जे इंटरनॅशनल लेवलवर सक्सीड करायला लागतं ॲज अ प्लेअर, तर तू फक्त त्याला बॅक कर आणि शांतपणे बॉलिंगवर तुझ्या फोकस कर. आणि असं नको विचार करू की एक मॅच मिळेल का 13 मॅच मिळतील, तुझं काम करायचा प्रयत्न कर शांतपणे, बाकीचं आम्ही बघून घेऊ. तर तो जो मेसेज त्यांनी मला दिला तेव्हा तो दिवस माझ्यासाठी खूप हे होता की हां आता मला अपॉर्च्युनिटीज मिळणार आहेत, ती एक काळजी डोक्यातनं गेली. आणि त्यानंतर आता मी कसं प्लॅन करू माझ्या बॉलिंगवर ते लक्ष त्या दिवशी ते तिथे शिफ्ट झालं. ओके इंटरेस्टिंग. त्याच्यानंतर आपण येऊया पहिला मॅच दिला 2023 तुला काय विशेष आठवण आहे त्या दिवसाची, जे झालं ते बघितलं आपण? मला म्हणजे नर्वसनेस तर होतच, ओनली बिकॉज नरेंद्र मोदी स्टेडियमच्या एवढ्या लोक गोष्टी सांगतात की 1 लाख लोकांच्या समोर खेळायला लागतं आणि ते ॲक्च्युली बघायला गेलं तर एक ह्यूज स्टेडियम आहे. तर मी खोटं बोलत असेन जर मी ॲग्री नाही केलं की मला नर्वसनेस होतं आणि थोडंसं क्राऊड बघून मी बोलतो ना बोखला जात आहे आदमी, तसं झालं काही त्यात हे नाही लपवण्यासारखं नाही आहे, तुमची सगळ्यांबरोबर होते माझ्याबरोबरही झाली. तर आमची पहिले बॅटिंग होती आणि जास्त रन्सही गेले, म्हणजे 200 आम्ही केला, अराउंड 180 केला. सो ते कळून आलं की ती हाय स्कोरिंग विकेट आहे ॲज ऑलवेज. आणि माझ्या डोक्यात पण मग असं लागलं की अरे हाय स्कोरिंग विकेट आहे आपण काय बोलून टाकली पाहिजे, थोडंसं तिथे कन्फ्युजन होतं. म्हणजे जेव्हा 1-2 बॉल पडले, एक वृद्धिमान सहा आणि टॉपेज लागून 6 केली, परत चांगला बॉल टाकला शुभमननी चांगला प्लेस करून बाउंड्री मारली, तर रनअपवर जाताना मला असं वाटत होतं की यार हे सगळे चांगले बॉल्स आहेत आणि मी चांगली बॉलिंग टाकतो आहे. त्या मॅचला मी 147-148 क्लॉक करत होतो, सगळ्या गोष्टी बरोबर होत आहेत, बट तो जो रिझल्ट दिसला पाहिजे तो नव्हता त्या मॅचमध्ये. तर त्या मॅचची माझी ती अशी आठवण, म्हणजे मी विचार करतच आत गेलो तर रवींद्र जडेजा सहज बसलेला, तो मला बोलला पहिला मॅच आहे इतना मत सोच क्या हो गया, बट जो बॉलिंग डाला आहे तूने वो पूरा प्लॅन के हिसाब से बॉलिंग डाल. तर तेही माझ्यासाठी एक कॉन्फिडन्स देण्याची गोष्ट होती की इंडियन प्लेयर आपले रवींद्र जडेजा, आपले आमचे जे बॉलिंग कोच होते एरिक सिमन्स, तर फक्त मला बोलला यू जस्ट हँग इन देअर, यू आर डुईंग वेल, इट्स जस्ट 1 बॅड गेम, माइट कपल ऑफ बॅड गेम्स ॲट द स्टार्ट, पण नंतर सगळं चांगलं होईल. आणि तेच झालं की 2-3 गेम्स असे वरखाली माझे झाले, बट माझं एक बिलीफ त्यावेळेला होता की नो मॅटर वॉट मी पहिल्या 3 बॉलला जरी 3 6 खाल्ले तरी या फॉर्मॅटमध्ये माझ्याकडे 3 बॉल आहेत गेममध्ये परत यायला. आणि जसं इम्पॅक्ट प्लेअरमुळे जसे रन्स होत होते आय पी एल आपण सगळे बघितले 200+ स्कोर्स मॅक्सिमम कम्प्लीट आय पी एलमध्ये, तर ते एक माझ्यासाठी हे होतं की नाही रन्स जाणार बट प्रेशर सिच्युएशनमध्ये स्वतःला बॅक करून ती 16 ओव्हर 15 ओव्हर तुम्हाला 18-19 कशी स्टॉप करता येईल आणि विकेट कसं काढता येईल ते माझ्या डोक्यात. मग आफ्टर दॅट मॅच तो एक चेंज झाला माझा. ओके तू आत्ता उल्लेख केलास इम्पॅक्ट प्लेअर, मागच्या वर्षी 2023 आय पी एलमध्ये तुषार देशपांडेच्या बाबतीत 3-4 फर्स्ट्स होते, आपण रेकॉर्ड्स म्हणू, तो पहिला आय पी एलच्या इतिहासातला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून तुषार देशपांडे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळायचं हे मॅचच्या आधी सांगितलं होतं. हां म्हणजे इम्पॅक्ट जेव्हा टॉस नंतर म्हणजे, हां म्हणजे जे 12 प्लेयर सांगतात तर 12 सांगतात आजकाल, ट्वेल्थ इज द इम्पॅक्ट प्लेअर. सो बॅट्समन बॉलिंग पहिले आली तर द बॉलिंग 11 गोज इन, बॅटिंग आली तर बॅटिंग 11. सो इम्पॅक्ट प्लेअर म्हणून ॲज अ जेन्युइन बॉलर खेळायचं तर मला एवढा फरक वाटला नाही, बिकॉज बॉलिंग सेकंड आली कदाचित, तर बॉलिंग फर्स्ट आली असती तर मेन 11 जातो तेव्हा ऑल प्रिपरेशन आणि विकेट वगैरे या सगळ्या गोष्टी असतात, बट इम्पॅक्ट प्लेअर सेकंड बॉलिंग आल्यामुळे मला एवढा फरक जाणवला नाही, बट ते एक वेगळं फिलिंग आहे टू प्ले द मॅच इन द सेकंड इनिंग. एका फास्ट बॉलरच्या दृष्टीने इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळताना रुटीन काही चेंज होतं मग मॅच चालू असतानाच किंवा जस्ट प्री मॅचचं रुटीन ॲज सच काही चेंज होतं?
नाही माझ्या बाबतीत तर रुटीन काही चेंज नाही झालं, बिकॉज मला माहित होतं की मी फर्स्ट ओव्हर पासून इम्पॅक्ट प्लेअर म्हणून जाणार आहे. सो जर मॅचच्या मध्ये सेकंड बॉलिंगच्या मध्ये 5 ओव्हर झाले 6 ओव्हर झाले आणि तेव्हा सडनली विकेटवर बॉल स्विंग वगैरे होतो, तर तुम्हाला जर सांगण्यात आलं की तुम्ही आत्ता चालले इम्पॅक्ट प्लेअरमुळे, तर देन द रुटीन चेंजेस अचानक घाई वगैरे तसं. पण ह्याच्यामुळे एक चांगलं आहे की जे 15-16 सगळे एव्हरी वन इज ऑन द टोज आणि अपॉर्च्युनिटी आहे तिथे खेळण्याची. दुसरा फर्स्ट अर्थात सीएसकेचा हायएस्ट विकेट टेकर, बऱ्याच वर्षात पहिला इंडियन अनकॅप्ड बॉलर ज्यांनी मिड सीझन पर्पल कॅप होती तुझ्याकडे, तर तो किती महत्त्वाचा होता? हा मी पर्पल कॅप म्हणजे मी एवढं पर्सनल अजेंडावर म्हणजे माझा एवढा जोर नसतो, बट ती अचीवमेंट मला मिळाली त्यासाठी मी खूप ग्रेटफुल आहे. म्हणजे मी जसे नंतर IPL नंतर मला बरेच लोक बोलले की अनकॅप्डमध्ये खूप कमी लोकांना ती पर्पल कॅप मिळाली आहे, आणि त्यासाठी मी सांगेन की ऑल द क्रेडिट गोज टू CSK मॅनेजमेंट, कारण मला त्यांनी जो रोल दिलेला तो मी पूर्णपणे पार पडू शकलो म्हणून मला ते विकेट्स आले. बिकॉज त्यांनी मला कधीच असा रोल दिला नाही की तू 14-15 आत सेफ ओव्हर्स टाकून तू निघून जा. त्यांना पाहिजे होतं की मी टफ ओव्हर्स टाकून मी तिथे गेम माझा डेव्हलप करू, आणि तो मला जो कॉन्फिडन्स मिळाला 2 ओव्हर पॉवर प्लेमध्ये 2 ओव्हर डेथमध्ये तिथे टाकूनच विकेट्स आलेत, आणि त्या स्टेजला जेव्हा डेथ ओव्हरमध्ये आणि पॉवर प्लेमध्ये बॉलिंग करून जो कॉन्फिडन्स येतो तो माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता रादर देन द पर्पल कॅप. असं नाही बोलत आहे की पर्पल कॅप म्हणजे इंडिव्हिज्युअली माझ्यासाठी हे नाही आहे, येस माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, बट जो इंडिव्हिज्युअली मी ग्रो झालो ते त्या कॉन्फिडन्समुळे झालं. मला एक सांग, तू जे म्हणतोयस पॉवर प्ले आणि डेथ ओव्हर्समध्ये टाकणं त्याच्यामुळे विकेट्स मिळतात त्याच्यामुळे तो रोल वगैरे सगळं ठीक आहे, पण ते विकेट टाकायला जे हे लागतं की काही झालं तरी मी मार खाणार आहे, पण मला माझा प्लॅन आणि मला विकेट्ससाठी बॉलिंग करणं हे किती बोलणं सोपं आणि करणं अवघड प्रकार आहे? म्हणजे ती जी गोष्ट आहे की IPLमध्ये जर खेळायचं आहे इंडियासाठी खेळायचं आहे तर तुम्ही असं नाही डॉमिनेट करू शकत जसं तुम्ही क्लब लेवल आणि काही मॅचेसला डोमेस्टिकला करता की येऊन 5 काढले, येऊन डायरेक्ट 6 काढले, येऊन डायरेक्ट 100 केले. नाही, तो ॲटिट्यूडचा खेळ आहे. काही दिवस असं येते की पहिल्या ओव्हरमध्ये डायरेक्ट 20 रन जातात, मग तुम्ही असं नाही विचार करू शकत की हा पुढच्या 3 ओव्हरला चल बाबा संपव मॅच मी गिव्ह अप करतो. नाही, तो माझा ॲटिट्यूड कधीच नाही आणि कधीच नसणार. नो मॅटर वॉट मी फेल झालो तरी चालेल, बट माझ्या पटीने एफर्ट 100% असणार. सो तुम्ही मला बघितलं असेल डोमेस्टिकमध्ये बॉलिंग करताना, तोच मी माझा ॲटिट्यूड कॅरी केला तिकडे IPLला की नो मॅटर वॉट माझा जो प्लॅन आहे त्याला मी स्टिक होणार. मी जर प्लॅन सोडला आणि गिव्ह अप केला की नाही देन तो गेम माझ्यापासून लांब 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 होत जाणार आणि मे बी तो माझ्या अगेन्स्टही जाऊ शकतो माझ्या टीमच्या. सो तो ॲटिट्यूड आहे मी बोलीन की त्या प्रेशर सिच्युएशनमध्ये टाकण्यासाठी तो हे असतो की तुम्ही स्वतःला किती वेळा बॅक करू शकता रादर देन तो बॅट्समन डिक्टेट करतोय की तू आता काय करणार. मी डिक्टेट करणार मला काय करायचं त्यावर तू रन स्कोर करणार. राईट. सर, मिड सीझन हे हा जो 2 फर्स्ट आपण म्हणलो त्यातला दुसरा जो फर्स्ट आहे त्याच्यामुळे 3रा फर्स्ट झाला, 3रं रेकॉर्ड झालं. कळत आहे तुला मी कुठे चाललो? तर तू कसं बघतोस म्हणजे तुझ्यासाठी सर्वात जास्त रन्स कन्सिड करणं हा ऑब्व्हियसली कुठल्याच बॉलरला आवडणार नाही, पण तू याच्याकडे खरंच डाग बघतोस का तो त्या रोलचा भाग होता? नाही, सर्वात जास्त रन्स जर तुम्ही समजा मी फायनलपर्यंत जर खेळलो तर मी तेवढ्यात जास्त ओव्हर्स टाकणार, तर तेवढ्यात जास्त जर मी 30 रन जरी दिले तर 30-30 रन 4 ओव्हरमध्ये 30-25 तेवढ्यात जास्त हे करणार. तर फायनलपर्यंत मला नाही वाटत कोण बॉलर हार्डली म्हणजे खूप रेअरली खेळतात, आणि मी 13+3 16 मॅच जेव्हा खेळतो तेव्हा इट्स बाउंड टू हॅपन की 400 रन्स वगैरे 500 तुम्ही देतातच, म्हणजे त्यात काही वाद नाही आहे. आणि आय थिंक दॅट इज पार्ट अँड पार्सल ऑफ द गेम, मीडिया अँड ऑल द रेकॉर्ड्स. कधी कधी नकळत खूप चांगले रेकॉर्ड्स पण झाले आहेत, बट दॅट डझंट मीन की मी आय एम अ ग्रेट प्लेअर. देर इज नेक्स्ट डे, देर इज नेक्स्ट गेम. सो मी त्याच्यावर जस्ट फोकस करायचा प्रयत्न करतो, आणि सगळे अनकंट्रोलेबल्स आहेत माझ्या हातात काहीच नाही आहे. सो माझ्या हातात जे आहे माझे एफर्ट माझी बॉलिंग, अँड माझं एकच इंटेन्शन आहे की डे बाय डे इम्प्रूव्ह करायचं आहे मला स्वतःला. IPL 2023 मध्ये जर विचारलं की
तुषार देशपांडेसाठी सर्वात मोठ्या मेमरीज दोन किंवा तीन इन्सिडेंट्स असतील, ऑन द फील्ड असतील, ऑफ द फील्ड असतील, कुठले असतील? पहिले तर जे मला माई बहिणी खांद्यावर हात टाकून सांगितलं की यू आर गोइंग टू गेट देर हाय चान्सेस की तुला जास्त अपॉर्च्युनिटीज मिळतील, सो जस्ट बी काम अँड तुझ्याकडे आहे सगळं की इंटरनॅशनल लेवलला सक्सेस व्हायला. मला ती गोष्ट माझ्यासाठी फार जवळची आहे, कारण कसं असतं की ॲज अ ह्युमन, ॲज अ क्रिकेटर, आपण जेव्हा एका लेवलला वरखाली वरखाली होत असतं तेव्हा आपल्याला वाटतं की काही सेल्फ डाऊट क्रिपिन होतो, सगळ्यांना होतो. मी असं नाही बोलू शकत की कोणताही ह्युमन इज बॉर्न विथ 100% सेल्फ कॉन्फिडन्स. सो जेव्हा एक एवढा मोठ्या स्ट्रक्चरचा माणूस येऊन तुम्हाला बोलतो की तुझ्याकडे सगळं आहे टू सक्सीड ॲट द इंटरनॅशनल लेवल, मग एक हे असतं की नाही भाई, येस कुछ किया है इतने साल, मेहनत किया है इतने साल, तो अभी है और सामने वाले को वो दिख रहा है. कधी कधी उलटं असतं की स्वतःला एवढा फेक कॉन्फिडन्स असतो पण समोरच्याला ते दिसत नाही. सो ती माझ्यासाठी जवळची गोष्ट होती पहिली. दुसरी म्हणजे रोहित शर्माचं विकेट अगेन्स्ट मुंबई इंडियन्स ॲट वानखेडे, माझी वाईफ आता तेव्हा फियॉन्से मॅच बघत होती, माझे बाबा मॅच बघत होते, अँड होम क्राऊडच्या समोर जेव्हा आपण खेळतो, मी आय थिंक फिल्डिंग करत होतो तर सगळे मागणं तुषार तुषार ओरडत होते, मे बी लोकल फॅन्स होते. तर ती गोष्ट एक हे म्हणजे काय म्हणतात, आपण ती गोष्ट ट्राय करत नाही व्हायला पण ती होते आपोआप. सो वानखेडेला खेळणं, रोहितची विकेट, आणि थर्ड म्हणजे आय पी एल फायनल खेळणं आणि ती जिंकणं, ज्या दोन बॉल 10 रनवर मॅच गेली, म्हणजे अल्टिमेट रिझल्ट आपण जो एक्सपेक्ट करू शकतो की दोन मॅक्सिमम 6-6-4 पाहिजे जिंकायला, आणि तिकडे सी एस के वेंट ओव्हर द लाईन. सो आणि त्यानंतर ते सेलिब्रेशन, मी सगळे मॅच खेळणं, हायएस्ट विकेट टेकर होणं, तर त्या सगळ्या ज्या गोष्टी जुळून आल्या, सो ती एकदम मेमोरेबल गोष्ट होती. माझे वडील होते पहिल्यांदा माझी त्यांनी आय पी एल मॅच बघायला ते आलेले, आणि आम्ही जिंकलो. प्लस त्यांचं इंटरॅक्शन विथ माई बाय, म्हणजे टी व्हीवर बघून मला ते बोलायचे, अरे यार काय माणूस आहे हा, त्यांना ते भेटले तर ती गोष्ट माझ्यासाठी एकदम राईट जवळची. राईट, ओके. या तिन्ही क्षणांच्या बाबतीत मी तुला एक एक प्रश्न अजून विचारणार आहे. सुरुवात करूया फायनल. तर फायनल मध्ये काय झालं ते आम्ही बघितलं, फायनलच्या आधी आणि नंतर काय झालं ते आम्हाला सांग. फायनलच्या आधी म्हणजे ॲज तुम्ही ऐकलंच असेल की नो मॅटर वॉट, जिंकतोय का हरतोय, सी एस के इज द सेम, ॲटमॉस्फिअर इज द सेम. सो जशी फायनल होती किंवा आय पी एलची पहिली मॅच होती, तेच शॉर्ट टीम मीटिंग्स, व्हेरी शार्प, व्हेरी शॉर्ट अँड स्वीट टू द पॉईंट बॉलर्स मीटिंग, आणि तोच सेम माहोल होता जसं मी गेलो गुजरातला फायनल खेळायला. इट वॉज एव्हरीथिंग द सेम, फक्त मला ग्वेन ब्रावो बॉलिंग कोच होता, तो येऊन फक्त बोलला, नो मॅटर वॉट हॅपन्स टुमॉरो इन द फायनल, यू ऑल बॉलर्स, मी दीपक सगळे होतो, यू हॅव युअर बॉलर्स हॅव डन वंडर्स, दॅट्स वाय वी आर हिअर, नो मॅटर वॉट वॉट हॅपन्स टुमॉरो. एक दिवसाचा गेम आहे, एक 6 बॉलचा तो खेळ आहे. सो एकदम सेम होतं प्रिपरेशन. थोडंसं मला नर्वसनेस होती अगेन बिकॉज त्या फर्स्ट मॅचला काय झालेलं ॲट मोटेरा, अँड जर आपण अनालाइज केलं ओवर द सीझन तुम्ही बघाल त्या ग्राउंडवर 220-210 वॉज द ॲव्हरेज स्कोर. सो ती एक हे होती की इथे 200 होतोय, नो मॅटर वॉट जिगरा मोठा ठेवून बॉल बाय बॉल एक्झिक्यूट करायचं. ओव्हरमध्ये 2-3 डॉट बॉल टाकले तरी फरक नाही, डेथला 2 छकडी गेली जातातच, वर्ल्ड्स बेस्ट हॅव वॉट हॅमर्ड देअर. सो ते एक हे होतं की नाही इथं इथे गेम पेशन्सचा आहे आणि एक्झिक्युशनचं आहे. सो ते एक माझ्या डोक्यात प्रिपरेशन होतं आणि प्लॅन्स अँड ऑल, म्हणजे मी ते प्लस पॉईंटच बोलेन सी एस केचं, आर व्हेरी सिम्पल. सेलिब्रेशन अरे अमेझिंग, म्हणजे त्यानंतर गुजरात बिंग अ ड्राय स्टेट बट अमेझिंग म्हणजे सेलिब्रेशन, बिकॉज
स्पेशल पण का होतं, जर तुम्ही बॉलिंग अटॅक बघाल सी एस केचा, तर मी 3 मॅच खेळलेलो आधी, पथिरानाचं फर्स्ट इयर होतं, आकाश तो खेळला तो पण एखादी मॅच खेळलेला, दीपक मध्ये इंजर्ड होता, अँड बाकी तीक्ष्णा फक्त एक्सपिरियन्स आणि मोईन अली वास्टली एक्सपिरियन्स. सो एक बॉलर जो वॉज सीन इट ऑल, म्हणजे एक्सपिरियन्स त्याच्या अराउंड आम्ही सगळे यंगस्टर्स, आणि फायनलला जातो तो जिंकतो. सो आय फील क्रेडिट गोज टू द मॅनेजमेंट ऑल्सो आणि ते प्लेयर्सना बॅक केलं. राईट. दुसरा प्रश्न, तू घरी खेळण्याच्या बाबतीत म्हणलास की वानखेडेला खेळणं, रोहितची विकेट घेणं, एकंदरीत सी एस केला महाराष्ट्र युनायटेड म्हणलं तर ऑफिशियल लँग्वेज ड्रेसिंग रूम मधली तमिळ आहे का मराठी आहे? आय थिंक आता दोन्ही झाली आहे, कारण अजिंक्य, शिवम, प्रशांत, मी, मुकेश, ऋतू, 5 ते 6 प्लेयर आपले महाराष्ट्राचे आहेत. आणि कसं आहे की एक आपण जेव्हा आपुलकीची लोक आपल्या अराउंड असतात तर आपण कधी कधी काही गोष्टी व्यवस्थित नाही झाल्या की आपण कम्फर्ट शोधतो की यार मला या गोष्टीमधनं कोण थोडंसं 2 शब्द गाईड करेल किंवा 2 शब्द कोण सांगेल, मला आरसा दाखवेल. तर अननोन आपण जेव्हा जातो तेव्हा आपण कोणाला विचारायच्या आधी मत करतो की बाबा विचारू का नको. तिकडे असं थोडं फॅमिली सारखं एन्व्हायरमेंट असतं इन सी एस के, प्लस आपले सगळे लोक ज्यांच्याबरोबर डोमेस्टिक खेळतच आलो, तर खूप फरक. राईट. जो पुढचा उपप्रश्न होता तो ऑलरेडी सांगितलंस की किती महत्वाचा असतं हा कम्फर्ट झोन असणं. तिसरा मुद्दा धोनीबद्दलचा की सगळेजण तुम्ही म्हणता, आम्ही बघतो की मॅचच्या आधी मॅचच्या नंतर कमीत कमी बोलेल, पण मी म्हणेन ती पूर्वदर्शा, मी म्हणेन मी केलेला प्लॅन टू एक्झिक्यूट करणं एवढंच काम असतं का रे तुझं? ऍक्च्युली सांगायला गेलं तर प्लॅन्स तो नाही सांगत. मला आठवतं आरसीबी बरोबर मॅच खेळत होतो आणि क्लोज मॅच होती, 18 बॉल 24 बॉल 46 रन्स, इझिली गेटेबल इन आय पी एल. सो आम्ही सगळे बॉलर्स, मी पथिराना थांबलेलो की काहीतरी बोलतील. सो त्यांनी फक्त एवढं सांगितलं, तुम लोगों ने बात किया है ना प्लॅन्स के बारे में, अभी इट्स टाइम टू एक्झिक्यूट. त्यांनी म्हटलं ठीक आहे, माझे प्लॅन्स माझ्याकडे होते, यॉर्कर्स मला टाकायचे होते, मी टाकले, दिनेश कार्तिकला आउट केलं, तिथे गेम फिरला, डेव्हिड विलीला आउट केलं, अजून एक विकेट पथिराणाने तिकडून प्रभुदेसाईला आउट केलं. सो तो गेम फिरला, त्याच्यामध्ये फक्त त्यांनी एक गोष्ट केली की तो कॉन्फिडन्स दिला. राईट. की यू आर द बॉस, तुम लोगने किया आहे. सो तो जो कॉन्फिडन्स देतो, आणि मला वाटतं की तो जेव्हा प्रेशर सिच्युएशन असते तेव्हा ही कम्स इन लाईक अ गायडिंग लाईट, जेव्हा म्हणजे वाटतं की हा स्ट्रगल करतो आहे, त्यांनी कम्स इन लाईक अ गायडिंग लाईट बट आफ्टर द गेम. बऱ्याच गोष्टी ते सांगतात बट इट इज व्हेरी सिम्पल. ज्या ॲज अ प्लेयर मी जेव्हा त्यांच्याकडनं ऐकल्या आणि तो माणूस जेव्हा बोलतो हॅज टू बी करेक्ट, तर मी विचार करायचो हां दिस इज व्हेरी सिम्पल. बट त्या ओव्हर एक्साइटमेंटमुळे, क्राऊडमुळे, ब्रीदिंग हेवी असल्यामुळे पण विसरतो. सो तो एक कामनेस आहे, दॅट्स दॅट गेट्स द बेस्ट आउट ऑफ प्लेयर्स. आणि महेंद्रसिंग धोनी ऑफ डेजला, नॉन मॅच डेजला अप्रोचेबल, ॲक्सेसिबल असतो का? 100% रूम ऑलवेज अजूनही उघडीच असतो, ऑलवेज बघितलंय, ऑलवेज ओपन रूम, इज ऑलवेज ओपन, फुल फ्रीडम आहे तुम्हाला हाव यू वॉन्ट टू प्रिपेअर बिफोर द गेम. प्रॅक्टिसला तुम्हाला यायचं, किती वेळ बॉलिंग टाकायचे, इट्स ऑल अप टू यू. काही बोलायचं आहे ऑलवेज एनी टाईम यू कॅन गो अँड टॉक टू हिम, कधीही जाऊन त्याच्याशी बोलू शकतो आणि डिस्कस करू शकतो. 2023 आय पी एल सगळं जग धोनी म्हणजे फेअरवेल, धोनी म्हणजे फेअरवेल हे चाललं होतं, तुम्हा लोकांच्या डोक्यात काय चाललं होतं रे तिथे, आणि कोणी त्यांच्याशी बोलायची हिंमत झाली का की खरंच थांबणार आहात का वगैरे असं काही विचारलं गेलं होतं? ह्या गोष्टीवर म्हणजे बोलायचं झालं तर ते स्ट्रगल करत होते, त्यांच्या गुडघा फारच गुडघा हे होता. तर आमच्या डोक्यात असं होतं ॲज अ प्लेयर्स, यंग प्लेयर्स, की इस साल माहीबाई केले करणार. टू बी ऑनेस्ट सगळ्यांनाच वाटत होतं माईट बी द लास्ट, बट ॲज ते म्हणतात ना, इच्छा आपली आहे की ते खेळतच राहावं. बरोबर. आणि यावर्षी पण ते खेळत आहेत.
सो दॅट इज अ ग्रेट थिंग फॉर क्रिकेट अँड फॉर अस एज प्लेयर्स. राईट, ओके. आता मी तुला 2024 सालचं तुझं ऑब्जेक्टिव्ह सांगणार, कारण काय 2020 बघ, 2020 तू मला म्हणला होतास आयपीएल ला जायच्या आधी की मी काय शिकायला नाही चाललेलो, मी जे शिकलंय ते इम्प्लिमेंट करायला चाललोय. आज 2024 आहेस, तू एस्टॅब्लिश्ड क्रिकेटर आहेस, फक्त डोमेस्टिक क्रिकेटमध्ये नाही आयपीएल मध्ये देखील. मागच्या वर्षीचा आता यावेळेस बॅगेज असणार आहे का मागच्या वर्षीचा एक स्टेप पुढे जायचा, तू काय विचार करतोस? मी ॲज अ पर्सन जे आहे की मी खूप प्रेझेंटमध्ये राहायचं म्हणजे विचार करतो, गोष्टी सिम्पल ठेवतो, कारण आधी मी एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह होता माझा टुवर्ड्स क्रिकेट. खूप प्लॅनिंग करायचो, खूप सगळ्या गोष्टी करायचो अबाउट फ्युचर. बट आता मी असं आहे की मी माझा गेम कसा इम्प्रूव्ह करू त्याच्यावर माझं जास्त लक्ष असतं. सो लास्ट इयरचं मी पॉझिटिव्हनेस जो होता, लास्ट इयर मी विकेट्स काढले, ते सगळं घेऊन मी जायला बघेन या आय पी एलमध्ये. बट ऑप्टिमिस्टिक पण राहीन ॲट द सेम टाईम की अजून बेटर मला काय करता येईल, एक ओपन माइंडनी जाईन अजून बेटर कसं करता येईल. ऑल द फेजेस ऑफ द गेम, 20 ओव्हरमध्ये मी कमीत कमी रन देऊन जास्त विकेट्स कसे काढू, न्यू टॅक्टिक्स काय मी शिकू शकतो फ्रॉम द कोचेस. यावर्षी लास्ट इयर पूर्ण खेळलो, बॅट्समन रीड करणार मला, CSK चा मेन बॉलर आहे, सो अजून बेटर मी काय करू शकतो, तर त्या माइंडसेटनी मी या आय पी एलला अप्रोच करतो. ओके, एक मला तुला विचारायचं आहे की ते जे प्रत्येक खेळाडूचं स्वप्न आहे, तुझंही आहे, इंडिया कॉलअप, त्या दृष्टीने आत्ता आपण गप्पा मारतोय रणजी ट्रॉफीच्या नॉकआउट सुरू व्हायच्या आदल्या दिवशी, येणारे 3 आठवडे रणजी ट्रॉफीच्या नॉकआउट आणि आय पी एलचे 2 महिने, हे त्या स्वप्नाच्या दृष्टीने तुषार देशपांडेसाठी किती महत्त्वाचं आहे? आय थिंक खूप महत्त्वाचं आहे हे 3 मॅचेस, बिकॉज मी जर बघायला जाल तर लास्ट 1.5-2 वर्षापासून मी जे परफॉर्मन्स करत आलो आहे बीट एनी फॉर्मॅट, म्हणजे मी असं नाही आहे बोलर की मी पिक अँड चूज करतो फॉर्मॅट, नाही, मी जसं बोललो आधी माझं 100% ॲटिट्यूड आणि एफर्ट असणार फील्डवर नो मॅटर वॉट. सो आता मी या पोझिशनमध्ये की माझं हाय स्पीडवर बॉलिंग करतो आहे, 40-50 ओव्हर बॉलिंग करतो आहे, सो माझं असं सध्याचं फक्त फोकस आहे की मी ह्या इंटेन्सिटीनी हे 3 मॅचेस जे इम्पॉर्टंट आहे मुंबई टीमसाठी अँड ॲज प्लेयर्स, आम्हाला पाहिजे की नॉकआउट गेम आम्ही खेळू. आणि लास्ट बघायला गेलं तर लास्ट 2016ला जे जिंकलो त्यानंतर पण खूप कमी क्वालिफाय झालो आहे फॉर द नॉकआउट, हार्डली एकदाच 21-22 मध्ये आम्ही खेळलो. सो जे एक एम असतं ते आज हे होते की नॉकआउट्स खेळतो आहे. आणि माझ्या दृष्टिकोनातनं बघायला गेलं तर मी रेडी आहे फॉर इंडिया कॉलअप, बिकॉज मी जर बघायला जाल तर ओवरऑल फुल सीझन 21 डेज विजय हजारे अँड रणजी ट्रॉफीच्या 2 मॅच जे पण आता मी खेळलो, एकामध्ये 5 फॉर घेतला, आता इथे 3 घेतले, सो मी माझ्या पटीने 100% द्यायचा प्रयत्न करतो आणि पुढेही देईन मुंबईसाठी ऑलवेज आणि आय पी एलमध्ये तर येस फॉर शुअर. ओके तुषार, आय पी एल आहे, झटपट क्रिकेट आहे, त्यामुळे रॅपिड फायर शिवाय पर्याय नाही आता आपल्याला. सुरुवात करूया? येस. दिल्ली कॅपिटल्स का चेन्नई सुपर किंग्स? चेन्नई सुपर किंग्स. चेन्नई सुपर किंग्स का मुंबई रणजी ट्रॉफी टीम? हां, व्हेरी ट्रिकी क्वेश्चन. आय थिंक बोथ द टीम्स आर व्हेरी क्लोज टू माय हार्ट. सी एस केनी मला आय पी एलमध्ये अपॉर्च्युनिटी दिली, जे रेकग्निशन दिलं. मुंबई क्रिकेट, दर मुंबईच्या क्रिकेटरचं स्वप्न असतं की मी आधी मुंबईची रणजी ट्रॉफी कॅप घेतली पाहिजे आणि त्या कॅपला मी प्रूव्ह केला पाहिजे. सो आय थिंक त्या क्वेश्चनमध्ये दोन्ही सेम. आय पी एल ट्रॉफी का रणजी ट्रॉफी दोन्ही? ओके, आता आय पी एलबद्दल सर्वात घट्ट मित्र असलेला टीममेट शिवम दुबे. एक टीममेट त्याला तू खरंच जेन्युइनली मनापासून अवॉइड करतोस? अरे असं म्हणजे अवॉइड करण्यासारखं म्हणजे असं कोण नाही आहे ॲक्च्युली. सी एस के सगळेच खूप वेलकमिंग आहे आणि तो एक कल्चर आहे तिकडे, तर असं कोण सध्या तरी नाही, या सीझन नंतर आय माईट आन्सर दिस. ओके, 3 महिन्यानंतर तुषार देशपांडेच्या
अंगावर मुंबईची जर्सी असेल का अजून कुठली जर्सी असेल? 3 महिन्यानंतर म्हणजे आय थिंक देवाला प्रे करीन मी की इंडियाचीच असेल असावी जर्सी, आणि त्या दृष्टिकोनातनं त्या डिरेक्शनने मी एफर्ट करतो. बाकी गॉड्स ग्रेस. तो पण नाव टुटू का? शिवाजी पार्क जिमखाना अकॅडमीला जेव्हा मी जायचो तेव्हा तिथून श्रेयस वगैरे होते आपले, श्रेयस अय्यर वगैरे, त्या लोकांनी हे नाव ठेवलं. ओके. आणि ड्रीम डेस्टिनेशन हॉलिडेसाठी? ड्रीम डेस्टिनेशन नॉर्दर्न लाईट्स, नॉर्वे. ओके, जाऊन आला? नाही, ड्रीम डेस्टिनेशन. ट्रिक क्वेश्चन. कार का बाईक? कार. फेवरेट कार? BMW. ओके. कल्याण का मुंबई? कल्याण. ओके. शेवटचा एक प्रश्न की बरं नको जाऊ दे, मला फार तुला हे मी कंट्रोल करतो स्वतःला. थँक्स अलॉट तुषार, तू पुन्हा एकदा कट्ट्यावर आलास आणि तू सारखा सारखा येतच राहशील. थँक्यू. जय श्रीराम.